पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. माझ्या डोक्यात काय प्लॅन आहे तो सांगते. म्हणजे कोणाशी तरी खोटं बोला, कोणाला तरी फसवा, काहीतरी क्लुप्त्या लढवा, पुरावे गोळा करा वगैरे, असं काहीतरी असणार. प्लॅन न ऐकताच रिजेक्ट केला. मला माहिती आहे ना प्लॅन काय असणार. हाच प्लॅन असणार. मी असलं काही करणार नाही. ओके मग जा ते रियाला जाऊन सांग की बाई का मान्य कर की तू खोटं बोलतेस. मग ती पण म्हणेल हो ना दादा मी मान्यच करते की मी खोटं बोलले आणि सगळा प्रश्न गुण्या गोविंदाना सुटेल. मांडू नका ना दोघं दादा. इंटरेस्ट नाही मला. हो ऐका ना दादा त्या बरोबर बोलतायत. अरे म्हणजे ती रिया खूप धूर्त आहे. मी ओळखतो तिला. तिच्याकडनं सहजासहजी काहीच हाती लागणार नाही. शशिताफीनेच काढून घ्यावं लागणार आहे. त्यातून वेळ पण कमी आहे ना आपल्याकडे. बोला सचिन. रिया प्रेग्नेंट आहे पण ते मूल तुझं आहे हे खरं आहे का? म्हणजे तिनं काय गडबड केली आहे ते मला माहिती आहे पण आपल्याला अंदाज असतो ना रे. मला नाही वाटत की ते बाळ माझं आहे. आणि असलंच तरी माझ्या इच्छेने नाही झालेलं. एकदा झालं जे काय झालं ते. त्यातून मला तर असं वाटतंय ते व्हिडिओ पुरतच असणार. कारण मला तर काही आठवत पण नाहीये खरंच. हे बघ खोटे रिपोर्ट उभे करण्या इतपत रियाची मजल जाऊ शकते हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पहिले आपण ते पडताळून बघूया. मी ना हॉस्पिटल मध्ये जाऊन काही पुरावे मिळतात का ते बघून येते. त्याने काय होणार? त्याने फक्त रिया खोटं बोलते हे सिद्ध होणार. मूळ मुद्दा काय? मूळ मुद्दा आहे ब्लॅकमेलिंगचा आणि त्याच्या मुळाशी काय आहे तो व्हिडिओ. त्याबद्दल बोला. करेक्ट करेक्ट. तो व्हिडिओ मिळाला पाहिजे. तू म्हणतोस की रिया खूप धूर्त आहे बरोबर. म्हणजे ती सहजासहजी आपल्याला तो व्हिडिओ मिळू देणार नाही. हो अरे माझ्यावर बारीक लक्ष असतं आणि तिचं. म्हणजे आता मी इकडे आलोय ना तर खाली गेल्यावर परत प्रश्नांचा भडीमार करेल माझ्यावर. मग सच्चू सगळ्यात आधी हा गमावलेला विश्वास आहे ना तो परत मिळव. तिला असंच वाटलं पाहिजे की तू तिच्याच बाजूनी आहेस. तुमचं लग्न होत आहे त्यामुळे तुला आनंद वाटतोय असं वाटलं पाहिजे तिला. म्हणजे परत खोट. खोट बोलल्याशिवाय तुम्हाला काही जमतच नाही का? नाही. हे बघ सच्चू मी सांगते तसं तू कर. तू तू जा आणि तू काय करशील तू तिला एक गिफ्ट दे किंवा तुला दुसरं काही सुचतंय का ते बघ. पण मी सांगते तसं कर सचू आणि तू आत्ता जाऊन कर. मी बघतो काहीतरी करतो. मला अजिबात पटलेलं नाही. कॉलेज मधल्या पट्याला पटलंय. कमॉन असं काहीच नाहीये. हा हा मी घाई करते. जस्ट आय डोंट वॉन्ट टू स्टे अवे फ्रॉम हिम एनी मोर दॅट्स इट. ऑफकोर्स खूप खूप प्रेम करते मी त्याच्यावर म्हणून तर हे डिसिजन घेतलं मी. ऐक ऐक तू आता माझं ऐक. मी तुला इन्व्हिटेशन पाठवते आणि तुला नक्की लग्नाला यायचं आहे. ओके आय वॉन्ट यू युअर विथ मी ऑब्व्हियसली. ठीक आहे मी तुला कॉल करते. ठीक आहे या बाय. थँक्यू. काळजी घे. या मॅडम मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. सचिन तू अजून काय बोलणारस? तुला माझी फिलिंगचा काही पडलं नाहीये. इथे वल्ली तुला समोरून डिवोर्स दिलं आणि तू निघून गेला तिथून. नाही मी गेलो कारण हे साडी घेण्यासाठी गेलो होतो. ही साडी तुम्ही आपल्या लग्नात नेसाल का? थँक यू. ओ गॉड थँक यू सो मच. मला कळत नाहीये. आय लव यू सचिन खूप जास्त. तू एवढा माझ्यासाठी विचार केला. या आधी तू जे काय केलं असेल ना जे काय मिस्टेक केलं असेल सगळं माफ. मॅडम एक रिक्वेस्ट होती अजून. बोल ना सचिन. म्हणजे मला असं विचारायचं होतं की आपलं लग्न अगदी साधं इथल्या इथेच झालं तर चालेल का तुम्हाला? तुला पैशांचं टेन्शन आलं का? तू लोड नको घेऊस. नाही नाही पैशाचा नाही विचार करत आहे. ज्या परिस्थितीत आपलं लग्न होतंय ते पाहता फार गाजावाजा
न झालेला बरा असं वाटतंय, म्हणजे सगळंच कुटुंबासाठी वगैरे म्हणून विचारलं. चालेल तुम्हाला? चालेल मला सचिन, असं काय बोलतोय? मी माझी बहिणींचं लग्न बघितलंय, ते खूप धूमधाम मध्ये झालेलं. तेव्हा मला माझं लग्न कसं पाहिजे काय मला काहीच माहिती नव्हतं. मग मी तुझ्या प्रेमात पडली. मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं आहे, आणि तुझ्याशी लग्न होतं ना हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू रिया मॅडम. सचिन, आता तू सगळ्यांसमोर मला रिया बोलतो, आणि आपण जेव्हा असतो तेव्हा फक्त रिया मॅडम. रिया, थँक्यू. थँक्स टू यू. वल्ली, असं होणार ती मूर्ख आहे ना मी. आता तुम्हाला होणार जाऊबाई म्हणाले, आता मी या घरची सूनच राहिले नाहीये, तर मग मी तुम्हाला कुठल्या हक्काने जाऊबाई म्हणायचं? तू असं का बोलतीयस वल्ली? भेडीयस का? सचिनशी नातं जोडलं म्हणून ही सगळी माणसं तुझी झाली, आता त्याच्याशी नातं तुटलं म्हणून या सगळ्यांना दूर करणारच का तू? आजही तू आमची सस, आमची वल्ली. असं दोन दिवस काहीतरीच बोलू नकोस. मला ना मुळात कळतच नाहीये तू इतक्या सहजासहजी त्या कागदावर सही केलीसच का? काय इतक्या सहज तयार झालीस घटस्फोट द्यायला? कारण मला यांना आनंदी बघायचंय, मनापासून आनंदी बघायचंय. तुम्हाला माहिती होणार जाऊबाई, जेव्हापासून आमचं लग्न झालंय ना तेव्हापासून मी फक्त पैसा पैसा करत आले. पैसे कमवा, माझ्यासाठी हे घ्या, माझ्यासाठी ते घ्या. खऱ्या अर्थाने कधी आनंदच देऊ शकले नाही, कधीच नाही. मग आता जर मला एक संधी मिळत असेल यांना आनंद द्यायची, तर ती संधी मी का सोडवू? एक बायको म्हणून तर कधी मी आनंद दिलाच नाही, पण आमचं नातं तोडून जर मला यांना तू आनंद देता येत असेल तर मग काय हरकत आहे? मला फक्त यांना सुखात बघायचं, बाकी काय नाही. कसं सांगू तुला वल्ली? काय काही नाही, इतकंच सांगते की इतक्या सहज आशा सोडायची नसते, शेवटपर्यंत लढा द्यायचा असतो. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गायनेकोलॉजी डिपार्टमेंट. तिथे समोरून राईट. थँक्यू. अरे या डॉक्टर तर नव्हत्या त्या दिवशी रिया बरोबर. मला रियाच्याच डॉक्टरांना भेटावं लागेल. सचू, तू माझ्यासोबत येतोय ना? मॅडम, मला बरं वाटत नाहीये. रिया, मला बरं वाटत नाहीये. मी नाही आलो तर चालेल का? म्हणजे हा मी नसताना परत वल्लीशी जाऊन बोलला तर? पण आता काय फरक पडतो? आता तर डिवोर्स होतोय ना, हु केअर्स? म्हणजे बघा, यायचं असेल तर येईन मी, असं काय? नाही नाही, तू आराम कर, काय हरकत नाही, मी जाऊन येते. ठीक आहे, काही लागलं की मला फोन कर. चल. वल्ले वल्ले, अगं इतक्या घाईघाईत मला कशाला बोलवून घेतलंस? आणि हे काय अशी आवरावरी कशाला करतेस? मी माझी बॅग भरते, तुम्ही सुद्धा भरा. म्हणजे वल्ले वल्ले, अगं काय बोलतेस तू हे? पप्पा पुणे घर सोडून चाललोय. अगं मग जाणार कुठे होत आपण?
मला नाही माहित पण आपण चाललो एवढं वल्ले. अगं काहीतरी बडबडू नको. वल्ले वल्ले काय झालंय ते नीट सांग मला. मी घरात आले होते ना सचिनची बायको म्हणून. हो तस मी सचिनची बायको सुरले नाहीये तर मी या घरात थांबवून काय करू. काय करू मी थांबवून. आणि तुम्ही सुद्धा सचिनचे सासरे म्हणून या घरात आला. जरी माझं सासरच उरलं नाहीये तर मग तुम्ही सुद्धा या घरात का थांबा. वल्ले वल्ले तू काय बोलतेस ना मला अजिबात समजत नाहीये बर का. पप्पा आता मी समजवूही शकत नाही पण मी जे सांगते ते ऐका. ठीक आहे ठीक आहे. बघ मी मी तुझ्या हट्टासाठी भरतो माझ्या पिशव्या पण बघ इतका आततईपणा करू नकोस ग. आपण इथून शांतपणे निघून जाऊया. सगळ्यांना सांगून सगळ्यांचा निरोप घेऊन जाऊया. बोलले अगं काहीही झालं तरी या वाड्याशी इथल्या माणसांशी आपली नाळ जुळलेली आहे ग. हे बघ निदान आपण सौरभरावांना तरी सांगून जाऊया. हो नाही आप्पा आपण जर सगळ्यांचा निरोप घेत बसलो तर ते आपल्याला जाऊ देणार आहेत का. आणि सगळ्यांचा निरोप घेणं मला शक्य नाही होणार आहे आप्पा. मी आज जोडते हो तुमच्या समोर आपण आत्ताच निघूया. मायमावशी देवळ्यात गेल्या मावशी सुद्धा घराबाहेर आहेत. होणारा जाऊबाई सुद्धा घरात नाहीये. सगळ्यांच्या नकळत आपण निघूया. मला नाही तर त्रास होईल. तुम्ही बॅग भरा. पण मग जाऊया बापू. ते कुठे अडवणार. ते तर म्हणतील सा तुम्ही सामान बघ. ती रिपोर्टची फाईल मिळाली तर फार बरं होईल. काहीतरी हाती लागेल त्यातून. एक्सक्यूज मी डॉक्टर. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. जे काय असेल अपॉइंटमेंट घेऊन ओपीडीमध्ये बोला. आता दुसऱ्या डॉक्टरांची ओपीडी चालू आहे किंवा रिसेप्शनवर विचारा. अहो पण डॉक्टर मला तुम्हालाच विचारायचं आहे काहीतरी. बोला. मला ॲक्च्युली एका पेशंटविषयी माहिती हवी होती. सॉरी मॅम आम्ही असं पेशंटची माहिती कोणाला देऊ शकत नाही. अहो पण पेशंट आमच्या घरचाच आहे. मग तुम्ही रिसेप्शनवर विचारा. तुमचा प्रश्न जर आमच्या पॉलिसीमध्ये बसत असेल तर तुम्हाला माहिती मिळेल. बरं मग पैसे घेऊन खोटे रिपोर्ट्स तयार करणं बसतं का तुमच्या पॉलिसीमध्ये.
ऐका ना, हे पेढे ना तुम्ही देवाजवळ ठेवा. तर आता आम्ही केक कापणार आहोत, म्हणजे सचिन केक कापणार. सचिन अगदी भिळेचा भेट केला तर मग त्यावर आईस्क्रीम नको का? काय बापा आवाज की वल्ली. बाहेर गेला होतात ना? कुठे निघाला? मी पुन्हा विचारतोय वल्ली, या बॅगा घेऊन तुम्ही दोघं कुठे निघाला? इकडे थांबून काय करू भाऊजी, सचिनच माझे राहिले नाहीये, तर घर सुद्धा आता माझं नाहीये ना. मी आणि अप्पा मी दोघे थांबू इथे. आणि कोणी सांगितलं तुला की हे घर तुझं नाहीये? भाऊजी तू मला काही ऐकायचं नाही वल्ली, मी सांगतो तेवढं कर लगेच, आज जा आणि बॅगा ठेवून दे. अप्पा तुम्ही समजावायला पाहिजे ना तिला, तुम्ही तिचं ऐकायचं का तुम्ही तिला समजवायचं? सौरभराव, तिला समजवायचा प्रयत्न केला. मी म्हटलं तिला की असं तडकाफडकी घरातनं बाहेर पडून आपण कुठे जाणार आहोत, कुटुंब म्हटलं की हीच माणसं आणि हेच घर डोळ्यासमोर येतो. सुनेच्या वडिलांना ज्या घरात इतकं प्रेमानं वागवलं जातं, इतका मान दिला जातो, ते घर सोडून जाणं मला खूप अवघड आहे. म्हणले खूप अवघड आहे. सौरभराव, आपलं जरी आपुलकीचं नातं असलं ना, तरी रक्ताचं नातं नाही आहे आपलं. माझा नाईलाज झाला हो, नाईलाज. मग काय ऐकताय तिथं? तुम्ही मला वडिलांसारख्या थांबा. माझ्यापेक्षा खूप जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेत तुम्ही. तुम्हाला काय वाटतं, आयुष्यात फक्त रक्ताची नाती महत्वाची असतात? मी तुला शेवटचं सांगतो वल्ली, आज जा. हे तुझं घर आहे वल्ली, हे भरलेलं घर सोडून मी तुम्हाला दोघांना कुठेही जाऊ देणार नाही. हाय सचिन. सो सॉरी सचिन, तू काहीतरी शोधत होता, मी तुला डिस्टर्ब केलं ना? तू शोध, झालं की मला सांग. झालं म्हणजे तू याआधी जे काय केलं ते सगळं तुझा प्लॅन होता. तुला माझा विश्वास कमवायचा होता म्हणून तू मला साडी दिली, करेक्ट? हो ना? अरे राहू दे राहू दे सचिन सर, तुम्ही माझा विश्वास जिंकलास.
बरं मला आता सांगतायत का काय शोधत होते? नाही, तुला मी एवढी मूर्ख वाटते का की पुरावा कपाटात ठेवेन? चल, मी मूर्ख असेन पण मी ठेवलं असेल. तुला वाटत नाही का त्या पुराव्याचा माझ्याकडे कॉपी असणार आहे? बघ, तुला जे शोधायचंय शोध, काय करायचंय ते कर, पण लग्न तर तुला माझ्याशी करावं लागणार आहे. आता तर तुझे घरचेच आपलं लग्न लावून देतील. मॅम, रिया सचू, मी तुझी रिया आहे. आणि तुला पुरावा पाहिजेच होता तर तू मला विचारलं असतं, मी तुला दिलं असतं ना. काय तू पण थांब, मी देते. ऍक्च्युली आत्ता नाही, लग्नानंतर देते. आपलं वेडिंग गिफ्ट समज. मग तू त्या पुराव्याचा काय करायचं ते कर, एन्जॉय कर. पण सचिन, लग्न तुला माझ्याशी करावं लागणार आहे. तुझ्याकडे ऑप्शन नाही आहे.